नमस्कार, मी यशवंत सहकारी पतसंस्था अध्यक्ष या नात्याने या ठिकाणी काही अडचणी संबंधाने विचार मांडू इच्छितो। आज दुपारी साधारण 2 सुमाराला एक व्हिडिओ क्लिप माझ्या पाहण्यामध्ये आली आणि काही संबंधित लोकांनी मला फोन करून सांगितले की अशी अशी एक क्लिप आपल्या संबंधी संस्थेसंबंधाने आलेली आहे। तर मी ती पाहिली असता त्याच्यामध्ये बरंचसं विपर्यस्त विधानं त्या ठिकाणी केलेली मला ऐकण्यात आली। विशेषतः यशवंत सहकारी पतसंस्थेची बदनामी त्या क्लिपनी झाली असं या ठिकाणी आम्हा सगळ्याच मंडळींना वाटते की यशवंत पतसंस्थेवर भ्रष्टाचार अशी क्लिप त्या व्हिडिओच्या खाली टाकून संस्थेची बदनामी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालेला दिसतोय। यशवंत सहकारी पतसंस्था ही जुन्नर तालुक्यामध्ये पहिली स्थापन झालेली पतसंस्था आणि स्थापनेपासून 31 सलग 100% वसूल असणारी 0 NPA असणारी पतसंस्था म्हणून ही महाराष्ट्रभर या पतसंस्थेची ख्याती सगळे लोक त्याचे गोडवे गातात। आणि आज या अशा पद्धतीचं व्हिडिओ क्लिप पाहिल्यानंतर आम्हाला ती गोष्ट इतकी मनाला लागली अंतकरणाला की गेले 36 ही संस्था आम्ही लहानची मोठी करतो आहे आणि एखाद्या बेजबाबदार वक्तव्याने या संस्थेला आमच्या त्या अस्मितेवरच घाला झाल्यासारखं आम्हाला वाटते। असो, मंथर या ठिकाणी आदरणीय किरीट सोमयाजी काही कामानिमित्त आले असताना त्या ठिकाणी एका व्यक्तीने जाऊन पतसंस्थेचा उल्लेख केला की या ठिकाणी असं असं आम्ही कर्ज घेतलं होतं, पण त्यांनी त्यांचे काही विचार त्या ठिकाणी मांडले। त्या संबंधाने मी आपल्याला काही खुलासा करू इच्छितो। भाऊ गंगाराम कसबे आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडीचे बाबा यांनी 22/11/2016 रोजी पतसंस्थेकडून मॉर्गेज करून कर्ज घेतलं। जारकरवाडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथील सर्व नंबर 140 क्षेत्र 85R ही मिळकत संस्थेत त्याने 11/11/2016 रोजी रजिस्टर गहाणखत करून तारण दिलं व 22/11/2016 रोजी 25 लाख रुपयाचे चेक देऊन त्यांच्या खाती रक्कम जमा करण्यात आली। परंतु त्यानंतर सदरू कर्जदाराने अनेक वेळा तगादे करून सुद्धा हप्ते काही भरले नाहीत आणि त्या अनियमित हप्त्यामुळं आम्ही त्यांना सतत त्यांच्या पाठीमागं कर्ज भरा म्हणून सांगायचो, परंतु त्यांनी काही कर्ज भरलं नाही। त्यामुळं आम्हाला कायदेशीर कारवाई करणं क्रम प्राप्त झालं, कारण सहकार खाते हे वरून नेहमी NPA कमी करा, थकबाक्या कमी करा असे आदेश आम्हाला देत असतात। त्यानुसार आम्ही महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था अधिनियम 1960 कलम 101 वसुली दाखला प्राप्त करून घेतला व पुढील कारवाईसाठी कायदा कलम 156 प्रमाणे वसुलीचे अधिकार प्राप्त असलेल्या वसुली अधिकाऱ्याकडे कारवाईसाठी हे प्रकरण सोपवलं। त्यानुसार त्यांनी कर्ज मागणी नोटीस दिली, जंगम जप्ती नोटीस दिली, जंगम मालमत्ता पंचनामा, स्थावर मालमत्ता जप्ती आदेश या सर्व प्रक्रिया करून कर्जदार यांना आपले कर्ज भरणा करण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला, परंतु तरी कर्जदाराकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही। कर्ज वसुलीने झाल्यामुळे नाईलाजास्त महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था अधिनियम 1960 कलम 156 नियम 107(11)(1) अन्वये संबंधित कर्जदाराच्या मिळकतीचा ताबा हा प्रतिकात्मक स्वरूपाचा घेऊन त्याची प्रसिद्धी वर्तमानपत्रामध्ये देऊन मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर करून संबंधित मिळकती महसूल खात्यामार्फत ताबा घेण्यात आल्यानंतर सदर मिळकतीचे वाजवी मूल्य मान्य जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे यासकडून घेण्यात आले। त्यानंतर सदर मिळकतीचा जाहीर लिलाव 1 महिन्याच्या प्रचलित मुदतीनुसार आयोजित करण्यात आला। प्रत्येक गोष्टीची कर्जदाराला रजिस्टर नोटीसद्वारे कळवण्यात आले होते, तरी कुठल्याही प्रकारचा भरणा मुदत देऊनही झाला नाही। त्यानंतर लिलाव प्रक्रियेमध्ये लिलावधारकाने भाग घेऊन रिसर लिलाव घेतला व नियमाप्रमाणे लिलावाच्या दिवशी
मंजूर वाजवी किंमत रुपये 34 लाख समोर ठेवून जास्तीत जास्त बोली रक्कम रुपये 35,50,000 या रकमेस लिलाव घेऊन खरडा प्रोसिडिंगनुसार राजेश बाळू कसबे यांना तो लिलाव देण्यात आला। माननीय जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे ग्रामीण यांनी रक्कम रुपये 35,50,000 या अंतिम बोलीवर लिलाव विक्री कायम करण्यासंबंधीचा आदेश दिनांक 4/12/2020 रोजी दिला। दरम्यानच्या काळात 9 महिने बाबांना मुदत मिळाली होती संबंधित कर्जदाराला की तुम्ही काहीतरी कर्ज भरणा करा, परंतु त्यांनी कुठलेही 1 रुपयासुद्धा खात्यामध्ये भरला नाही। नंतर विक्री कायम करण्यासंबंधीचा आदेश आम्हाला 4/12/2020 रोजी संबंधित खात्याकडून दिला गेला। तो आदेश प्राप्त झाल्यावर सदर विक्री कायम करण्याच्या संबंधित आदेशानुसार त्याला नमुना नुसार विक्री प्रमाणपत्र दिले व दिनांक 24/12/2020 रोजी लिलाव धारकास खरेदीखत करून देण्यात आले। सदर कर्जाची कर्ज रक्कम आलेल्या लिलाव रकमेतून कर्जात जमा करण्यात आली व शिल्लक रक्कम त्यांचे बचत खाते वर्ग करण्यात आले। येतपर्यंत हा प्रवास सगळा कायदेशीर पद्धतीने झाला। त्या संबंधीच्या फाईलमध्ये प्रत्येक गोष्टीची त्यांची पोच आमच्याकडे आहे। आम्ही जे काही रजिस्टर्ड पोस्ट आणि पत्रावर केलं त्याचे वेळोवेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे केलेले अपीलं त्याचीसुद्धा पोच आमच्याकडे आहे। त्याच्यावर झालेले जाब जबाब आज सगळं आमच्याकडे आहे। आम्ही सगळं हे वार्ताहर असतील किंवा कोणी संबंधित लोकांना किंवा त्यांनासुद्धा देण्यास तयार आहोत। आम्ही संस्था चालवतोय वडीलगीच्या नात्यानं संस्थेत काही चुकीचं झालं नाही पाहिजे आमचा पहिल्यापासूनचा आग्रह आहे। आणि सदर कर्जदाराच्या मुलाने त्या ठिकाणी संबंधित व्यक्तीसमोर किंवा साहेबांसमोर जे काही सांगितलं की असं असं झालं तसं झालं कुठलीही शहाणेशा न करता संबंधित संस्थेकडं समोरच्या व्यक्तींनी जी क्लिप टाकली त्याने हा विचार केला नाही की 36 वर्षाची संस्था आहे, त्या चेअरमनला फोन करावं, त्यांचं काय म्हणणं विचारावं। त्यांनी डायरेक्ट त्याच्यामध्ये खाली यशवंत पत्र संस्थेत भ्रष्टाचार असे क्लिप हेड दिलं आणि आमच्या जीवाला ते फार लागलं। काय भ्रष्टाचार केला आम्ही, भ्रष्टाचार कशाला म्हणायचं? फोन करूनसुद्धा आम्ही त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांची जी भाषा आहे ती बरीशी उलटी पालटीच आम्हाला त्या ठिकाणी देण्यात आली की मला जे समोर दिसलं मी त्या पद्धतीने केलं, म्हणजे आम्हाला आमच्यावर केलेले आरोपसुद्धा त्याच्यावर बोलायचासुद्धा अधिकार आहे का नाही, इथपर्यंत आम्ही त्यांच्याशी बोलणं केलं परंतु ते ऐकायच्या मनस्थितीत काय मला वाटले नाही असो। परंतु मला एवढं सांगायचं की सहकार हे काचेचं भांडं आहे, आमची जपायची जशी सभासदांची किंवा चालवणाऱ्यांची जबाबदारी आहे तशी सर्वसामान्य वार्ताहर किंवा ही जी सहकार ही मंडळी सगळी आहेत, भले तुमचा प्रिंट मीडिया असू द्या इलेक्ट्रॉनिक मीडिया असू द्या कुठल्याही त्याची संबंधाने बातमी करताना आपण शहाणेशा करावी आमचं एवढंच विनंती आहे। कारण जुन्नर तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशन आम्ही लोक चालवतो, त्यासंबंधी वेळोवेळी काही अडचणी येतात त्याच्यावर आम्ही मार्ग काढतो, परंतु माझी एवढीच विनंती आहे संबंधित जे काही व्यक्ती आहे का त्यांनी थोडंसं हे आमचं म्हणणं अगदी मोठ्या मनाने ऐकावं आणि कृपा करून संस्थेच्या बाबतीत तरी कमीत कमी असले भ्रष्टाचाराचे जे आपण शब्द हा इतका म्हणजे जीवाला आमच्या लागला आहे की माझे सगळे संचालक या ठिकाणी बसतात की मला आज कार्यक्रम होता बीड नांदेडला, काही संस्थांना भेटी द्यायच्या साहेबा मी या ठिकाणी सगळं नियोजित करून ठेवलं होतं, त्यांचे सगळे फोन चालू होते, मी नगरपर्यंत पोचलो होतो, तिथे 3 पतसंस्थांच्या भेटीही झाल्या की 1,500,000,000 कोटी रुपयाचे डिपॉझिट गोळा करून सहकार हा चालला आहे, इतका लोकांचा विश्वास त्याच्यावर असताना आपण एखाद्या संस्थेवर सहजपणे भ्रष्टाचाराचा आरोप करतो हे चांगलं नाही। मला एवढंच या ठिकाणी नमूद करायचं आहे, कृपा करून भविष्यामध्ये ह्या गोष्टीची पुनरावृत्ती होऊ नये असंच या ठिकाणी मला वाटतं माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीनं मला एवढं सांगायचं आहे। धन्यवाद। किरीट सोमय यांच्याकडं संबंधित जी व्यक्ती भेटली त्यांनी जी तक्रार मांडली ते तक्रार खरी नाही? तक्रार भ्रष्टाचार हा शब्द त्यांनी आम्हाला काहीतरी कागदपत्र मागायला पाहिजे होते की आमचा लिलाव झाला नाही किंवा जेवढी रक्कम लिलावात बोलली ती आम्हाला मिळाली नाही किंवा उरलेली रक्कम आम्हाला दिली नाही किंवा आम्ही कुठल्या तरी स्टेप त्याच्यामध्ये गाळल्यात। प्रत्येक गोष्ट ही अगदी कलेक्टर साहेबांच्या ताब्याच्या नोटीसपासून तर अगदी म्हणजे लिलावाच्या शेवटच्या स्टेपपर्यंत ही कायदेशीर स्टेपनी झाली आणि मध्ये प्रत्येक गोष्टीला
खात्याची परवानगी घेण्यात आली, त्यामुळे तो जो काय व्यक्ती बोलले असेल त्यांनी थोडासा खुलासा मागायला हरकत नव्हता आमच्याकडे येऊन. इथं तो खुलासा न मागता तुम्ही त्या ठिकाणी किरीटजी सोमय्या साहेब आले आणि तुम्ही त्यांच्यासमोर जे काही बोलले, मला वाटत नाही ते त्यांनाही व्यवस्थित समजलं असेल, किंवा आम्हाला जरी विचारणा झाली असती की बाबा हे नेमकं काय प्रकरण आहे, तर आम्ही या फाईल घेऊन तिथपर्यंत गेलो असतो ना मंत्र्याला सुद्धा, साहेबांच्या समोर आम्ही ते सगळं उघडून त्यांना दाखवलं असतं. परंतु काहीतरी माहितीचा हा जो काही हे केलं गेलं असं ट्विट करून जे काही दिलं गेलं जाणीवपूर्वक केलं की असं या ठिकाणी आम्हाला संशय यायला लागलाय. वाणीसाहेब, ज्यांनी कर्ज घेतलं होतं त्यांचं प्रकरण आता निकाली निघालंय का, कुठे अपील केलेलं आहे? त्याने प्रांताकडे अपील केलेलं आहे आणि ते प्रांता पुढे ते अजून त्याचा काही निकाल त्याची फाईल आहे ना, त्यांनी संचिका बंद केलेली आहे निर्णय असतो, कारण त्यांना आपण सगळे जे कागदपत्र जी कायदेशीर कारवाई झालेली आहे त्यामध्ये कलेक्टर साहेबांनी जर ताब्याची जी केली होती प्रोसिजर केली होती ती पण त्यांना दाखवलेली आहे. म्हणजे जी पूर्ण प्रोसिजर झालेली आहे त्या कर्ज संदर्भात पूर्ण रीतसर कायदेशीर झालेली आहे आणि त्याचं खरेदी खतून समोरच्याला ताबा पण दिलेला आहे. फक्त आता कुठेतरी त्या बाबतीमध्ये काहीतरी ॲलिगेशन करायचे म्हणून हे खोटणारे आरोप करून राहिलेले आणि ते आरोप सगळे बिनबुडाचे. त्याचं आपण खातरजमा करण्यासाठी सगळ्या कागदपत्राची तुम्ही छाननी करू शकता, त्यासाठी आम्ही कधी पण तयार आहोत. मुलाचं म्हणणं काय नेमकं? नाही, त्यांनी आमच्याकडे काही ती तक्रार केली नाही ना, त्यांनी परस्पर जाऊन ती तक्रार केली. हा, मग प्रांताकडे केलं तर त्याचं म्हणणं असं होतं हो मिळाली ना, त्याच्यामध्ये आम्ही आमचं म्हणणं पण दिलेलं आहे आणि जे खरेदी करणारा जो दस्त आहे तो तिथं दाखल केलेला आहे. त्या दस्तामध्ये पहिल्या कारवाईपासून म्हणजे कर्ज घेतल्यापासून तर शेवटच्या लिलावाच्या कन्फर्मेशन पर्यंत पूर्ण खरेदी खात्यामध्ये ते कागदपत्र जोडलेले आहे. त्याच्यामध्ये वरिष्ठ अधिक कार्यालयाकडून जे आदेश प्राप्त झालेले ते आदेश पण त्याच्यामध्ये जोडलेले आणि प्रत्येक कार्यवाहीची जी प्रोसिजर आहे नियमाप्रमाणे त्यांना त्याची नोटीस ही रजिस्टर पोस्टाने पाठवलेली, त्याच्या पोच पावत्या पण आपल्याकडे आहेत. यांनी फक्त तिथं मिळाल्यानंतर त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. त्याच्यानंतर त्यावेळेस आपण त्यांना सर्व गोष्टीची कल्पना दिली की तुमची मिळकत जाऊ शकते, उद्या ही लिलावाची प्रोसिजर ही शासकीय प्रोसिजर आहे, तुम्ही तिथं येऊन तुमच्या पद्धतीने ती प्रोसिजर थांबवण्यासाठी पैसे भरून टाका, तुमचं प्रॉपर्टी मोकळी करून घ्या. परंतु यांनी पैसे भरले नाही आणि कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स दिलेला नाही, त्याच्यामुळं कायदेशीर कारवाई करणं भाग होतं. एक गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो आणि साहेब, की संबंधित कर्जदाराच्या मुलाने आज जी तक्रार मांडली त्या मुलाने ह्या ठिकाणी जे यशवंत पतसंस्थेमध्ये कर्जाचे व्यवहार झालेत प्रत्येक डॉक्युमेंटवर त्या मुलाची सही आहे. कर्जदार कोण आहे? कर्जदार त्याचे वडील आहे, भाऊ गंगाराम कसबे, आणि त्यांचा मुलगा आज मंत्र या ठिकाणी किरीट सोमय्या साहेबासमोर बोलला आहे आणि इथं कर्ज काढताना प्रत्येक कागदावर त्यांनी सही केली आहे. मग अशी मी आपल्याला कर्ज फाईलमध्ये दाखवलं. परंतु आज काय होतं का, तो थोडा व्यथित झाला की त्यांची जमीन ती गेली, परंतु त्याला आम्ही संस्था काय करणार, आम्ही संस्था कर्ज दिले जर ते उद्या वसूल केलं नाही आम्ही ठेवीदारांना आम्ही कुठून कर्ज देणार आहे? त्यांनी जे प्रांताकडे अपील केले ना, ते नेमकं अपील काय? त्यांनी आमचा हा जो काय व्यवहार झालाय समजा बाबा ते हे मला मान्य नाही, असा मनुष्य काहीतरी करतोच हातपाय झाड. कलेक्टरांनी जी ऑर्डर केली केलंय त्याने, ते अपील तर शेवटी कुठल्याही अधिकाऱ्यापुढे ज्याला जातं कागद त्यावेळेला त्यांना त्याची दखल घेणे क्रम प्राप्त आहे. त्याने त्या पद्धतीचे ते घेतलेलं आहे, परंतु ज्यावेळेला हा व्यवहार वरपासून खालपर्यंत पूर्ण कायदेशीर झालेला आहे त्यावेळेला त्याच्या आमच्या दिशेनं काही आम्ही चुकीचं केलं असं या ठिकाणी मला वाटतच नाही. दुसरं मला एक असं सांगायचं की आम्ही व्यथित झालोय की भ्रष्टाचाराच्या आरोपामुळं किंवा ज्या संस्थेला त्या ज्या क्लिपमध्ये जे आरोप केले त्यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केलाच नाही असं माझं मत आहे. जो मुलगा बोलला त्या ठिकाणी त्यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केले नाही असं माझं मत आहे. परंतु जी क्लिप काय ज्याने प्रसारित केली त्यांनी त्याला हेडिंग दिले, त्यामुळं माझे संचालक इतके व्यथित झाले साहेब की या संस्थेचे 5,500 सभासद आहे आणि माझ्या संस्थेमध्ये अजून निवडणूक नाही झाली 36 वर्षात, इतकं विश्वासाने लोक कारभार पाहतात. इथं ह्या ठिकाणी सकाळी तुम्ही आले तर बँकेपेक्षा इथं तुम्हाला जास्त गर्दी दिसते. बहुसंख्य बचत खाते आमच्याकडे आहे, समाजासाठी जेवढं करता येईल तेवढं आम्ही करत असतो. दीपावली भेट असू द्या, सभासदांना उद्या कोरोनामध्ये आम्ही मदत केली, माझ्या सगळ्या स्टाफचे ज्यांना झाले 10-10, 20-20 हजार त्यांच्यासाठी खर्च केले. एवढं आम्ही सगळ्या गोष्टी करत असताना ती व्यक्ती आंबेगाव तालुक्याची आहे, समजा संस्था जरी जुन्नरची असते तरी आमचं कार्यक्षेत्र मोठं आहे, परंतु त्या व्यक्तीने जर इथं आले असते काय आमच्याकडे प्रश्न विचारले असते नक्कीच आम्ही त्यांचं समाधान केलं असतं. परंतु त्यांना तिथं कुणी पाठवलं काय पाठवलं म्हणजे आम्हाला ते काही समजत नाही. त्यांनी न्याय मागावा जरूर, आम्हाला ते म्हणायचंच नाही की त्यांनी आम्हाला विचारूच नाही,
परंतु न्याय मागण्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही भ्रष्टाचाराचा आरोप करून मोकळे होता, तेव्हा तो आमच्या एकदम म्हणजे असा अंतकरणाला लागलेला विषय आहे. त्या संबंधाने माझे संचालक म्हणतात की बा आपल्याला याच्यावर काय करता येईल याची चेअरमन साहेब तुम्ही माहिती घ्या, भले मोठ्या वकिलांना विचारा किंवा अजून कोणी व्यासपीठ असेल तिथे विचारा की आपल्या संस्थेची जी बदनामी झाली, आपल्याला अनेक फोन आले की हे काय आहे काय आहे, तर आम्ही मंडळी व्यथित झालो आहे वाणी साहेब की आम्ही उद्या करावं काय करावं या आम्ही आता त्याचा निर्णय दोन चार दिवसामध्ये घेऊया संबंधाने काय करायचं ते. कर्ज कोणी घेतलं होतं? कर्ज भाऊ गंगाराम कसबे यांनी घेतलं होतं. प्रांताकडे अपील कोणी केले? त्यांनीच केले. भाऊ गंगाराम कसबे यांनी? कर्जदारांनीच. हा, कर्जदारांनीच. कुठल्याही न्याय व्यवस्थेकडे तुम्ही जर एखादा अपील घेऊन किंवा एखादा अर्ज घेऊन गेले तर ते स्वीकारणार, नंतर ते कागदपत्र छाननी करून तो निर्णय त्याच्यावर ठेवणार की याच्यामध्ये वरून जर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जर ताबा दिलेला आहे तर खाली प्रांतांना पण चालवणार अधिकाऱ्यांनी पण कसं आहे प्रांत साहेबांनी ते स्वीकारलं आणि संचिका बंद केलेली आहे त्याचा निर्णय पण होऊन जाईल एवढ्याच्या. संबंधित तक्रारदारांची जी तक्रार आहे भविष्य काळामध्ये याच्यामध्ये तथ्य नाही असं तुम्ही म्हणताय, पण दुर्दैवाने तथ्य आढळलं तर तुमची भूमिका काय? तथ्य जर आढळलं तर संबंधित यंत्रणेने आम्हाला पुढली शिक्षा सुनावी ती घ्यायची आमची तयारी आहे. कारण पहिल्यापासून आमचा हेतूच असा आहे की एक सावकारकी बंद करायची, आपण सर्वसामान्यांना कर्ज पुरवठा करायचा हेच धोरण आहे आमचं. कोणाला नाडणं अडवणं हा आमचा उद्देशच नाही आहे साहेब. आणि मला सांगा ना, जर इतकी जर थकबाकी एन पी ए जर वाढल्यावर आम्ही उद्या ठेवीदार उभे राहिलो, कर्ज त्यांना ठेवीचे पैसे देऊ कुठून? कर्ज मागितलं एखाद्या कर्जदाराकडे थकलेलं तरी त्यालाही राग येतो, मग तो काहीतरी पळवाटा शोधतो, काहीतरी एजन्सी आता नवीन नवीन तालुक्यात तयार व्हायला पाहत आहेत आणि मग त्यांच्याकडे कुठंतरी कर्जदाराकडून ते काहीतरी घेऊन चिरीमिरी त्यांना थांबवतात महिना दोन महिने तीन महिनेभर. सहकार खात्याचं असं एक साधारण पॉईंट आहे की कुठला एक कागद त्या ठिकाणी वाणी साहेब गेला की तो कागद ते असा बाजूला टाकत नाही, त्या संबंधित व्यक्तीला बोलावतात, त्याचं म्हणणं काय ते ऐकतात. एकदा नाही, मागाशी मी तुम्हाला 9-9 वेळेला सुनावणी झाली, एक एक निर्णय घ्यायला 9-9 वेळेला, म्हणजे 9 वेळेला संस्थेला तिथपर्यंत जावं लागले पुण्यापर्यंत. मग एवढी यंत्रणा सगळी ती काम करते ना, सर्वसामान्यांना असलं कळत नाही. न्याय हा न्याय आहे शेवटी. उद्या तो आमचं काही चुकलं असेल तर निश्चित शासन घ्यायला आम्ही तयार आहोत. संबंधित व्यक्ती किरीट सोमय्यांना भेटली, त्यांनी जे म्हणणं मांडलं ते माध्यमांनी दाखवलं, माध्यमांचं चुकलं काय? माध्यमाचं चुकलं असं मला अजिबात म्हणायचं नाही. त्यांनी जो लाईन टाकली यशवंत पत्र संस्थेवर भ्रष्टाचार कोणी पाहिलं? ते माध्यमांनी दाखवलं. काय बोललाय तो माणूस? आम्हाला तर कुठं ऐकू नाही आलं. बरं, माणूस तो म्हटला भ्रष्टाचार होता, तो माणूस अजून काही सांगेल? म्हणजे तुम्ही ते लगेच हे करणार का? त्यांनी आम्हाला कमीत कमी एक फोन करायला हवा होता ना की बाबा हे तुमच्या पतसंस्थेचा असा असा कर्जदार तुमच्यावर असे असे आरोप करते, तुमचं म्हणणं काय? आणि जर आम्ही त्या म्हणण्यासंबंधाने तुम्हाला उत्तर दिलं नसतं मग तुम्ही एक वेळ मी ते समजून घेईल. तुम्ही माध्यमांची गळचेपी करणार? कशी काय आम्ही गळचेपी करणार साहेब? आमचं तर माध्यमावर अतिप्रेम आहे. हे सगळं जग सुरळीत चाललं आहे, केवळ माध्यमामुळेच चाललं आहे. आम्ही असं अजिबात मानणार नाही. परंतु माध्यमानेसुद्धा एवढ्या मोठ्या संस्था ज्या वेळेला चालतात ते काचेचं भांडे हो. उद्या ह्या बातमीनं माझ्या जर ठेवीदारांची जर उद्या लाईन लागली तर मी त्या क्लिपच्या याला बोलू का इथं पेमेंट करायला? सांगा ना तुम्ही मला, मी कुठून पेमेंट देऊ? कर्ज जर वसूलच केलं नाही तर मी कशा पद्धतीनं कर्ज वाटप करू? आणि वरून खाता आम्हाला फार कडक धोरण आहे सध्या, कारण एवढे एन पी एन थकबाक्या वाढल्या सहकारामध्ये साहेब की त्यांची आम्हाला स्ट्रिक्ट ऑर्डर आहे की तुम्ही कुठल्याही स्वरूपामध्ये थकबाक्या तुम्ही वसूल करा आणि कायदेशीर कारवाई करा. अशा पद्धतीचं सध्याचं वातावरण आहे. आणि आम्ही काही हेतुपुरस्कर कोणावरही काही करत नाही साहेब. कर्ज वसूल करायला नको का हो साहेब? मला एवढंच म्हणायचं आहे ना. कर्ज घेणाराने कर्ज वेळेत भरलं पाहिजे, भरलं नाही त्याच्या नियमात ॲक्शन होणारच. तुम्हाला आता माध्यमांकडनं अपेक्षा आहे? माध्यमांकडून माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलाही असा आमचा इश्यू जर आपल्याकडे आला तर कृपा करून कारण की मी संबंधित संस्थेला तुम्ही फोन करून विचारा तुमचं म्हणणं काय याच्यावर, काय असा असा माणूस आला आहे तुमचं काय म्हणणं आहे? ठीक आहे, आमचं म्हणणं ऐका, मग तुम्हाला करायचं ते करा ना. शेवटी कसं असतं, न्याय देवता ही न्याय देवता आहे. तिथं ते खरं 100% खरं असं ते खरंच होणार, आमचं काहीच म्हणणं नाही त्या संबंधाने. परंतु तुम्ही एखाद्यालाच ऐकून एखाद्याला तुम्ही जर एखाद्याला फासाव द्यायला गेले हे चुकीचं आहे, धोरण आहे ना. न्याय देवतेने दोन्ही बाजू ऐकल्या पाहिजेत ना. कर्जदाराची बाजू जशी ऐकली पाहिजे तसे संस्थेचं ऐकून घेतलं पाहिजे काय आहे ते, माहिती करून घेतलं पाहिजे, मग बोला ना तुम्ही. 5,500 संस्था असलेल्या सभासद असलेल्या संस्थेला
इतकं तुम्ही असं एकदम डावलून नाही चालणार साहेब. त्याच्यापैकी एक कर्जदार मी म्हणणार नाही कर्जदार चुकीचा आहे, त्याला दुःख वाटलं असेल बाबा माझी जमीन गेली. अरे बाबा पण तू भरले नाही ना पैसे बाबा, तू पैसे भरले असं जमीन गेली नसती. तुम्हाला अनेक पद्धतीचे पर्याय त्यावेळेसुद्धा आम्ही सुचवले होते साहेब, आता ते मला तुमच्यासमोर नाही बोलता येत. परंतु त्यांना आम्ही चांगले चांगले पर्याय दिले होते, परंतु त्यावेळेला त्या कर्जदाराने ऐकले नाही. ते कोणाच्या तरी ऐकून त्याने यावेळेला हे अशा पद्धतीनं स्वतःच हे करून घेतलं, त्याला कोण काय करणार. तिथं ती व्यक्ती क्रीट समायांसमोर जे बोलली ते माध्यमांनी दाखवलं, आता तुम्ही बोलताय तेही माध्यम दाखवणार, माध्यमांची चूक आहे. आम्ही कोणावरच ब्लेम करत नाही, माध्यमावर माझं हेच म्हणणं आहे की ज्या वेळेला ते त्यांनी त्या ठिकाणी म्हणणं मांडलं ना, त्यावेळेला तुम्ही आमच्या संस्थेवर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यापूर्वी ही क्लिप काही हजारो लोकांनी पाहिली हो. काय आमच्या संस्थेचं गुडविल काय राहिलं, तुम्ही आमच्या संस्थेच्या काळजाला हात घातला ना. तो माणूस जर म्हणाला असेल की या संस्थेमध्ये भ्रष्टाचार होतोय ते दाखवून आमची काय चूक आहे. माझं म्हणणं आहे ना, तुम्ही ज्या वेळेला आमच्यावर भ्रष्टाचार आरोप करता मग तुम्ही सिद्ध तरी करा ना हो. आमचं एवढंच म्हणणं आहे तुम्हाला. उद्या त्या माणसाने काय सांगितलं, उद्या अजून काय वेगळी बातमी दिली व चला या माणसाने आमक्या याचा खून केला आहे, तुम्ही ते म्हणणार का त्याच्यावर. इतकं एखाद्या व्यक्ती संस्था ही सुद्धा व्यक्ती आहे, तिला तिचं गुडविल आहे, तिला तिचं चारित्र्य आहे. इतक्या पटकन तुम्ही एखाद्या मिनटामध्ये एखाद्या संस्थेला भ्रष्टाचारी ठरवता, इतकं सोपं आहे साहेब. माझं अख्खं आयुष्य गेलं, आज माझं वय 65 पुढं आहे. वयाच्या 30 अगोदर आम्ही संस्था स्थापन केली, लहानची मोठी केली, आणि तुम्ही एका मिनटात तुम्ही संस्थेला भ्रष्टाचारी ठरवून टाकलं. हा विचार जसं तुम्हाला वाटतं माध्यमांना की बाबा तुम्हाला काय इज्जत पाहिजे, तुम्हाला काय प्रेस्टिज पाहिजे, इंटरेस्ट नाही मग तुम्ही हे इतकं पटकन करताना मान्य आहे आम्हाला, ते तर तुम्हाला त्याच्यापैकी 100 पैकी 100 मार्क्स. परंतु माझं एवढंच म्हणणं आहे की ह्या आर्थिक संस्था काचेचं भांड आहे, त्या इतक्या नाजूक आहे. उद्या माझ्या संस्थेपुढं जर ठेवीदारांच्या जर लाईन लागल्या तर त्याला जबाबदार कोण, मला हा प्रश्न विचारतो मी तुम्हाला. या बातमीमुळं किंवा या हेडिंगमुळं जर माझ्यापुढं जर उद्या ठेवीदार यायला लागले गो बाबा हे तुमचं काय खरं दिसत नाही, भ्रष्टाचार येतं, टाका आमचे पैसे, मी कुठून देऊ पैसे. तालुक्यामध्ये 2 संस्था अशा आहे, महालक्ष्मी पतसंस्था उमरज आपण पाहतो तिथं काय परिस्थिती आहे, किंवा तिरंदाज यांची संस्था शिवनेर पतसंस्था जुन्नरला, म्हणजे असे आपल्याला अशा संस्था घडवायच्यात का मला सांगा. त्यामुळं ह्या ज्या अफवा असतात, अफवा हे फार वाईट आहे साहेब. तुमची पुढची भूमिका काय असेल? माझी भूमिका माझे संचालक तर भयंकर नाराज आहे, म्हणजे मला वाटत नाही आज रात्री झोपसा येईल आम्हाला कोणाला. इतका आम्ही ते जीवाला लावून घेतलेला मुद्दा आहे की आपल्या संस्थेला भ्रष्टाचारी म्हटलं आहे, या संबंधाने आपल्याला पुढं काय करता येईल असं आम्ही विचार मी करू पुढच्या 2-4 दिवसामध्ये. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.